अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा नेते संजय गरुड यांच्या वाढदिवसानिमित्त जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। कोरोनामुळे फार मोठ्या प्रमाणावर पडलेला रक्ताचा तुटवडा दूर व्हावा यासाठी जिल्हा नेते यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे रक्तदान शिबिर घेण्यात आले असून शेंदुर्णी येथील ग्रामीण रुग्णालयातील दाखल रुग्णांना फळवाटप देखील याप्रसंगी करण्यात आले। आज एक षष्टी पूर्ण होऊन 65व्या वर्षात पदार्पण केलं। नुकत्याच मी मागच्या 8 ते 23 पर्यंत कोविडने ग्रस्त होतो आणि विघ्नार्थ हॉस्पिटलला ॲडमिट होतो। सध्या माझा क्वारंटाईन पिरियड हा 7 दिवसाचा असून आज केवळ आमच्या राष्ट्रवादी तालुका काँग्रेस कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी वाढदिवसाचं औचित्य साधून रक्तदानाचा शिबिराचा कार्यक्रम, रुग्णांना फळवाटपाचा कार्यक्रम आणि जे सेवाभावी वृत्तीने या वैद्यकीय क्षेत्रामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये काम करत आहेत अशा डॉक्टरांना कोविड किट, करोना योद्धा हे सर्टिफिकेट आणि रक्तदात्यांनाही सर्टिफिकेट देण्याचं नियोजन केलं। अतिशय शिस्तबद्ध कार्यक्रम आमचे तालुका अध्यक्ष असो, सर्व पदाधिकारी असो यांनी चांगल्या पद्धतीने पार पाडला। करोनासारख्या आजारातला मी अनुभव घेतला। मी परमेश्वराला नतमस्तक होऊन माझ्या वाढदिवसानिमित्त हीच प्रार्थना करेल की हा करोना लवकर या देशातून या जगातून जाऊ दे आणि सर्वांना सुखी समृद्धीने आरोग्यदायी आयुष्य लाभू दे। हा जावे तेव्हा त्याच्या वंशाकडे मी स्वतः 7 दिवस त्याचा अनुभव घेतला। अतिशय वाईट असा आधार आहे आणि प्रत्येकाने आपल्या आपल्या परिवाराची, आपली स्वतःची, मित्रपरिवारांची, गल्लीची, मोहल्ल्याची, तांडा वाड्यावस्तीची काळजी घ्यावी आणि पवारसाहेबांनी, आदरणीय पवारसाहेबांनी जे आव्हान केलं होतं, या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरेंनी आव्हान केलं होतं की आपल्या राज्यामध्ये रक्ताचा तुटवडा आहे आणि नेमकं आमच्या राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकारी, तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांनी ते हिरून वाढदिवसाचं औचित्य साधून एक चांगल्या प्रकारे रक्तदानाचा कार्यक्रम शेंदुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आयोजित केला। त्याबद्दल मी सगळ्यांचे मानले तितके आभार कमी आहे, त्यांना धन्यवादही देतो आणि सदैव मी रक्तदात्यांच्या आणि आयोजकांच्या ऋणामध्ये राहतो। पूर्वजांच्या, तुमच्या, आपल्या वाडवडिलांच्या पुण्याईने आणि कार्यकर्त्यांच्या इच्छाशक्तीच्या आणि शुभेच्छांच्या जोरावर मी लवकरच बरा झालो याची मला जाणीव आहे आणि अशीच ऊर्जा मला कार्यकर्त्यांकडून, नेत्यांकडून, आपल्या पूर्वजांकडून मिळत राहो ही ईश्वरजन्य प्रार्थना करतो। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।